नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज आठ ऑगस्ट सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनांमध्ये यापुढे तीस टक्के महिला शेतकरी निवडले जातील असे कृषी कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले त्यादृष्टीने राज्याचा कृषी विभाग नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले राहुरी तालुक्यातील मानुरी येथून राज्यभरातील प्रगतशील व कृषीभूषण पुरस्कार प्राप्त पाच हजार शेतकऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार खोटारडे आहे असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे मला दोन वेळा खुद्द पंतप्रधान आणि दोन कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत त्यामुळे आता सुरू असलेल्या आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी सावध राहावे हे आंदोलन मोडून काढले गेले तर पुन्हा होऊ शकणार नाही त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचे नाक दावावे असे आवाहन त्यांनी केले शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते राळेगन सिद्धे येथे आज उपोषण करणार आहेत अहमदनगर मार्केट यार्डातील कांदा व्यापाऱ्याची बेचाळीस लाख नव्याण्णव हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व्यापारी नितीन दत्तात्रय चिपाडे यांच्या फिर्यादीवरून सिद्धार्थ बजरंग सारडा व सुनील राजू पेटा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला रेखाजारी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळाबोठे सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा आणि रेखा झरे यांचा छळ करायचा असा आरोप रेखाझरे यांचे पुत्र रुणाल जरे यांनी केला बोठे व त्यांच्या हस्तकांकडून कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली दरम्यान मुख्य सूत्रधार बोठे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला या अर्जावर आज सुनावणी होणार आहे हत्याकांडाचा दुसरा सूत्रधार सागर भिंगारदेवे याच्या घराच्या झडती दरम्यान महत्वाची माहिती हाती आली आहे असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले अटकेतील पाच आरोपींच्या कोठडीत वाढ झाली आहे सोमवारी जिल्ह्यात एकशे अठ्याहत्तर बाधित वाढले आतापर्यंत हजार पाचशे पासष्ट रुग्णांनी करोनावर मात केली हे प्रमाण शहाण्णव टक्के आहे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजार पाचशे एक आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार